मुंबईमध्ये आज कलानगर इथल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण होणार आहे. लोकार्पणाच्या कार्यक्रमावरून मात्र मानपमान नाट्य सुरू आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये फडणवीसांचं नावच नाही आहे आणि त्यामुळे भाजपनं आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय. मुंबईत आज कलानगर इथल्या एका उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमावरून सध्या अशा प्रकारचं राजकीय नाट्य रंगलंय. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाहीये आणि त्यामुळे भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय. तत्कालीन मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीसांचं एक वेगळं योगदान त्या ठिकाणी होतं. आणि आपण बघाल की काही कार्यक्रम अलीकडच्या काळात झाले त्यामध्ये जाणीवपूर्वक त्या पत्रिकांवर विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख त्या ठिकाणी नसावा हे या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला त्या ठिकाणी शोभणारं नाही. आणि म्हणून माझं नाव पत्रिकेमध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून टाकलं परंतु विधानसभेचा नाही हे उचित नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला जाणार नाही. कार्यक्रमावर बहिष्कार त्या ठिकाणी टाकणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळ अधिवेशनात निर्णय झाला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुंबईत दिलाय. दरम्यान मुंबईमध्ये मराठा समाजातर्फे बाईक रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी प्रमाणेच इतर सवलती मिळाव्यात याबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत आमची काही जबाबदारी नाही का, आपण मॅनेज होणारे आहोत का असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात केला. तर कोरोना संकटात रस्त्यावर उतरताय त्याचे परिणाम काय होतील हे देखील पहा अशा शब्दांमध्ये ठोक मोर्चा काढणाऱ्यांना संभाजीराजेंनी इशारा दिलाय आणि यामधून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या रस्त्यावरील आंदोलनांवर निशाणा साधला. आगामी 2024 सार्वत्रिक निवडणूक हा मुद्दा सध्याच्या विविध मुद्द्यांपेक्षा मोठा नाहीये, इतरही महत्वाचे मुद्दे आहेत अशी प्रतिक्रिया लोणावळ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. आणि विशेष म्हणजे स्वबळावर आग्रही असलेले पटोले दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर मवाळ झाल्याचं यामधून दिसून आलं. स्वबळावर लढण्याचा कोणताही विचार नाही, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही घटक हे एकत्रित राहावेत अशीच पक्षाची भावना आहे अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीचे परिवार संवाद यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आणि त्यावेळी ते बोलत होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे